कोंढाली स्थित सोलार एक्सक्लूसिव कंपनी में जोरदार स्फोट हुआ है, जिसमें 6 महिलाएं और 3 पुरुष ऐसे 9 लोगों की मृत्यु हो गई, जहां विपक्ष नेता विजय वडेट्टीवार और विधायक सुनील केदार ने घटनास्थल पर मुलाकात की। इस समय विजय वडेट्टीवार ने पीड़ितों के परिवार को 50 लाख की सहायता राशि देने की मांग की है। प्राइवेट इंडस्ट्री है, प्राइवेट यूनिट है, ये डिफेंस के लिए काम करते हैं, सब डिफेंस से रिलेटेड है, और इसमें जो सेफ्टी के नाम वो नहीं किया गया। और दूसरी बात इम्पोर्टेंट ये है कि इसमें जो काम करने वाले कामगार है वो एक्सपर्ट नहीं है, वो स्किल नहीं है, वो सब अनस्किल और कॉन्ट्रैक्टर के लोगों को लगाया गया था, और उनका भी शोषण चल रहा है, उनको बहुत कम पेमेंट मिलता है, और सेफ्टी के हिसाब से तो कुछ वहाँ पे व्यवस्था में नहीं दिखी, और इसीलिए इन लोगों की जान वहाँ पर गई है। और 9 लोगों को बोल रहे हैं, 9 लोगों का डेथ हुआ है, फैसिलिटी 9 लोगों के, इससे भी ज़्यादा हो सकती है, इससे भी ज़्यादा बड़ी, हमें तो वो बता रहे वही पता है, इससे आगे क्या है तो इसका इन्वेस्टिगेशन के बाद में ही आगे पता चलेगा। अभी जो स्टेशन डायरी में नोट की गई है वो अभी किसी स्पेसिफिक पर्सन के खिलाफ ही नहीं है, वो तो एक रजिस्टर होता है अनोन पर्सन का, यही उसमें है। अब इन्वेस्टिगेशन, हमारी डिमांड है कि कल तक ये उनको मुआवजा 50 लाख रुपये कम से कम एक फैमिली को मिलना चाहिए, नौकरी मिलनी चाहिए, और विशेष रूप से जो रिस्पॉन्सिबल है, जिम्मेदार है, उसके ऊपर कार्रवाई भी होनी चाहिए, उनके ऊपर भी गुनाह दाखिल होना चाहिए कि इतनी बड़ी फैक्ट्री आप, इंडस्ट्री इतनी बड़ी कंपनी चलाते हो, कंपनी चलाते हो, तो ये सेफ्टी के नाम को क्यों नहीं फॉलो किया गया, क्यों आप नहीं उसमें, ऐसे कैसे जान जा सकती है, और 22 साल के बच्चों को वहाँ पे काम पे लगाते हो, ना उसको ट्रेनिंग है, ना कुछ पेमेंट बराबर है, तो ये तो होना ही है, ये निग्लिजेंसी क्लियर दिख रही है, और उन लोगों के साथ में जान के साथ में खेला गया है, ऐसा मेरा आरोप। परिस्थिति का मुआयना करते हुए उन्होंने कंपनी की सुरक्षा पर सवाल उठाया, जहां उन्होंने कहा कि आज परिस्थिति काफी भयानक है, जहां 5,000 कर्मचारी मात्र 12,000 के वेतन में कार्य कर रहे हैं, ना कोई सुरक्षा है, ना कोई मिनिमम वेजेस है। भयानक आहे की कोणाचा हात गेलं आहे, कोणाचा हात दिसतोय, कोणाचे बोटं दिसतोय, असं सगळं तिकडे आम्हाला सांगितलं गेलं, आणि पुन्हा काम त्यांचं सुरू आहे, पण मुळात ही या कंपनीच्या मालकाची जी विषय आहे हा पूर्णतः त्यांना त्यांच्या याच्यामुळे ही सगळी घटना घडली, सेफ्टी विषयाची काही तिकडे नव्हतं, मुळात तिकडे 4,000-5,000 कामगार काम करतात, त्या कामगारांना 12,000-18,000 फक्त पगार दिला जातो, आणि त्यांचं क्वालिफिकेशनचा पत्ता नाही, किती काय आहे, कुठे स्किल लेबर आहे, त्यांचं काय असायला पाहिजे, अनस्किल्डचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे, हे आणि मिनिमम वेजेसप्रमाणे सुद्धा त्यांना पेमेंट दिलं गेलं नाही, दिला जात नाही, आणि त्यांच्या एवढं म्हणजे ही जर प्रायव्हेट कंपनी आहे, डिफेन्ससाठी जरी काम करत असेल, काही डिफेन्स ही कंपनी नाही, आणि यांनी डिफेन्ससाठी जे काही बनवलं जातं त्यामध्ये दारुगोळा बनवला जातो, त्या संदर्भात एवढ्या म्हणजे एका सेन्सिटिव्ह विषय असताना इकडे फार भयावक मला आम्हाला परिस्थिती बघायला मिळाली, आणि आम्ही सगळी माहिती घेतली आहे, उद्या सर्वच माहिती आज आम्ही देणार नाही, उद्याला आम्ही सभागृहापुढे सगळी माहिती ठेवू, पण एक सांगितलं पाहिजे की अजूनही कुणाही विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही, फक्त रेकॉर्डला पोलिसांनी आपल्या पोलीस डायरीला नोंद केलेली आहे, हे अज्ञात असं म्हटलेलं आहे, पण त्या सगळ्यांना आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 50 लाख रुपये कंपनीने त्यांना प्रत्येक कुटुंबाला मदत दिली पाहिजे, आणि त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना इकडे नोकरी दिली गेली पाहिजे, आणि सरकार काय देतं ते सरकारच्या तिजोरीतून मिळेल, पण कंपनीने मात्र 50 लाख रुपये दिले पाहिजेत। याच कंपनीमध्ये 2018 ती परिस्थिती झाली होती, त्यावेळेस 25 लाख रुपये 2018 तेथील मृत्यू झालेल्या कामगारांना मिळालं होतं, आणि आजही ती मागणी आता 6 वर्षांनी जर 20 लाख आणि 10 लाख देऊन त्या कुटुंबाला उद्ध्वस्त करत असते तर आम्ही सोडणार नाही, उद्या विषय येणारच आहे, अधिवेशन सुरू आहे, आणि त्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्व मागणी आहे, कारण 23 वर्षाची मुलगी, त्याला ट्रेनिंग नाही, तिचं क्वालिफिकेशन किती आहे ते बघितलं गेलं नाही, आणि आणून कामाला लावतात, त्या एक्सक्लुसिव्हमध्ये कामाला लावणं, तर त्याला तिचा किमान तो आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं, कंत्राटी पद्धतीनं कामाला काय खेळ लागलाय, काय कुणाच्या मर्जीनं, कुणाच्या आशीर्वादानं हे सगळं धंदे चालले, लोकांच्या जीवनाशी खेळ चालला आहे,
की आम्ही सोडणार नाही, आम्हाला लोकांना न्याय पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळी परिस्थिती माहिती घेतली आहे. उद्या त्याला हाऊसमध्ये आम्ही अभिषेक करू. साथ ही साथ उन्होंने कर्मचारियों से शोषण होने की बात भी कही. साथ ही साथ उन्होंने कहा कि पूरे 70 हेक्टेयर जगह में स्फोटक तैयार हो रहे हैं, यह काफी सेंसिटिव जोन है. विशेष म्हणजे इतर हे विषय आहेच, तो एकदम इको सेंसिटिव झोन आहे. हां, यापासून वाईल्ड लाईफ डिस्टर्ब झाली, त्या फॉरेस्टची जागा त्यांना दिली गेली 70 एकर हेक्टर. ते सगळे नियम धाब्यावर बसून त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम झालं. आणि विशेष म्हणजे हे दारुगोळा तयार करणाऱ्या स्फोटकं तयार होतात तिथे, या फॅक्टरीमध्ये काम करणारा त्याला कुठल्या प्रकारची ट्रेनिंग देताय तुम्ही? 22-23 वर्षाचे तरुण तिकडे काम करतात, त्यांचं शोषण होत आहे आणि 10,000-12,000-15,000 रुपये पगार दिला जातो. आता हे सगळी माहिती घेतली आम्ही, आम्ही ते करू आहे 100%. बघा, ही घटनाच घडली नसती. जर तसं असतं तर त्याने सेफ्टीच्या दृष्टीनं सेफ्टी नॉर्म्स या ठिकाणी फारच कडक असायला पाहिजे, फार स्ट्रांग असायला पाहिजे. पण ते म्हणतात की नाही, तिकडे त्यांनी ज्या टेक्निकवाशी सांगितलं ते सिंगचं काम चालू होतं, म्हणजे फायनल त्यासाठी हे अनस्किलचे लेबर आम्ही लावले. ते जे स्फोटक आहे त्या ठिकाणी तुम्ही अनस्किल लेबर वावरताच कसले? ते सगळे स्किलच असले पाहिजेत. म्हणजेच स्पष्टपणे दिसतो आहे की त्या मालकाची ही जबाबदारी आहे, त्याची ती निग्लिजन्सी आहे, त्या सगळ्यामुळे ही सगळी घटना घडलेली आहे, हे स्पष्ट झाले. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट.